श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता नववी विषय विज्ञान भाग दोन प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर कृतीपत्रिका अवश्य पहा गुण चाळीस वेळ ता दोन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन चाळीस विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावे यासाठी हा पेपर दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा गुण पाच विद्यार्थी मित्रांनो एकूण इथे पाच प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला पर्यायसुद्धा दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपण विधान पूर्ण करणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक एक ब पुढील प्रश्न सोडवा गुण पाच विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला पाच गुणांसाठी चार प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी पहिले तीन प्रश्न यामध्ये चुकी बरोबर ते लिहा वेगळा शब्द ओळखा सहसंबंध ओळखा आणि चौथा प्रश्न योग्य जोड्या जुळवा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असते हा पेपर सोडवण्याचा आपण प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन अ शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन गुण चार विद्यार्थी मित्रांनो एकूण तीन शास्त्रीय कारणं दिली जातात त्यापैकी दोन कारणं लिहावी लागतात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ब पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतीही तीन गुण सहा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे फरक स्पष्ट करा एक हवा व हवामान आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे व्याख्या लिहा एक परिसंस्था तसेच प्रतिजैविक विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच पुढे दिलेले आहेत ते सुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन ब त्यामधील तीन पुढील तक्ता पूर्ण करा शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चौकटी काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चार टिपा लिहा प्रथमोपचारी प्रेथ्न मूल तत्वे यावर आपण टीप लिहिणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक पाच खालील आकृतीला नावे द्या विद्यार्थी मित्रांनो दिलेली आकृती काळजीपूरक ओळखा आणि तिला नावं देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्न सोडवा कोणतेही पाच प्रश्न क्रमांक एक विज्ञान व तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोन पुढील तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो इथे जैविक प्रक्रिया आणि अजैविक प्रक्रिया यांबाबतचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या कचरा वर्गीकरणाची प्रत्येकी दोन उदाहरणं लिहा इथे जैव वैद्यकीय कचरा त्याची दोन उदाहरणं दोन घरगुती कचरा दोन उदाहरणं तसेच प्रश्न क्रमांक तीन शहरी कचरा याचीसुद्धा दोन उदाहरणं अशा प्रकारे हा पेपर लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक चार खालील तक्ता पूर्ण करा संगणकाचे घटक इथे दिलेले गोल जे आहेत त्या गोलांमध्ये आपल्याला संगणकाच्या घटकांची नावं लिहायची आहेत प्रश्न क्रमांक पाच अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा हे उत्तर आपल्याला सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक सहा अ ब व क या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत अस्तंभातील एक घटक ब स्तंभातील एक घटक आणि क स्तंभातील एक घटक असे आपल्याला तीन घटक बरोबर क्रमाने घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत प्रश्न क्रमांक सात संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते त्याबाबत आपण उत्तर लिहा प्रश्न क्रमांक आठ खालील तक्ता पूर्ण करा इथे आपल्याला रोगाचे नाव दिलेले आहे रोगाचा प्रसार कसा होतो आणि त्या रोगावर आपण प्रतिबंध कसा करू याबाबत आपल्याला हा तक्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक चार पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा गुण पाच प्रश्न क्रमांक एक खालील उताराच्या आधारे प्रश्नांचे उत्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा पुढे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेले प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि उताऱ्याच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा किंवा प्रश्न क्रमांक दोन आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा याबाबतची माहिती लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर केवळ सरावासाठी आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आपल्या या चॅनेलवर प्रथम सत्र परीक्षेचे इयत्ता नववीचे सर्व विषयांचे पेपर यापूर्वीच दिलेले आहेत ते उत्तरासह दिलेले आहेत तेसुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद